माळेगाव यात्रेचा आजचा पाचचा दिवस. माळेगाव यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे पारंपरिक लोककला महोत्सव होतो. हा लोककला महोत्सव नांदेड जिल्हा परिषद व लोहा पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात येतो. संबंध महाराष्ट्रातले लोक कलावंत या व्यासपीठावर आपली कला सादर करतात व महाराष्ट्रातले नामवंत तमाशा मंडळ या व्यासपीठावर आपली कला सादर करतात. आपल्यासोबत विका भीमा तमाशा मंडळाचे कलावंत आहेत व राजेश गणेश सांगवीकर या संयुक्त कलावंत आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या चरित्र्यावर ते काय म्हणतात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संध्या दत्तात्रय नेटके. या कलेमध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही पारंपरिक आहात की केव्हापासून आलेला आहात? मी वयाच्या 10 वर्षापासून आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः आला का तुमच्या कोणची पिढीनं चालत आलेला आहे? नाही, म्हणजे मजबुरी होती आमची ना. अच्छा, काय मजबुरी होती? छंद होता, म्हणजे मला कलेची आवड होती पहिल्यापासून आणि घरची पण गरिबी असल्यामुळे मग इकडची आवड लागली मला ना, कलेची पण आवड होती. किती शिक्षण झालं आपलं? काहीच नाही. शिक्षण काहीच झालं नाही. ही कला कुठून शिकली आपण? तुमच्या म्हणजे अंगामध्ये ही कला कुठून आली? कोणाच्या प्रेरणाहून कुठून पाहून आली? आमच्या लोक आहेत ना. कोणती जात आपली? आम्ही कोल्हाटी. कोल्हाटी. हो, म्हणजे ही जात पारंपरिक हे कला म्हणजे कला सादर करणारी. आमची जात पारंपरिक आहे. अच्छा. हो, आमचे लोक भरपूर याच्यामध्ये सगळी कलाकारच आहेत. तुमचं लग्न झालं? हो, झालं ना लग्न. तुमचे पती आहेत? हा, मिस्टर आहे. मुलगा एक मला. अच्छा, मुलगा शिकतो? 12वीला आहे, कॉलेजला. कॉलेजला आहे. तुम्ही जे व्यासपीठावर आपली कला सादर करतात यामध्ये काही त्रास, सहनशीलता, प्रेक्षकाकडून कशी तुम्हाला प्रतिसाद भेटतो, काय काय तुमचा अनुभव आहे? खूप त्रास होतो, कारण पहिला त्रास नव्हता. जुन्या काळात भरपूर सहकार्य भेटला मला, पण ह्या काळात काय भेटत नाही, कारण पूर्ण लोक काही बोलतात ना, त्यामुळे पण आमची कला आम्हाला आम्ही सादर करतोच. हा जे हे जे युग चाललेलं आहे, हे इंटरनेटचं युग आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये सर्वांना मोबाईलमध्ये पाहायला मिळतात. एक एक फिल्म आहे, बॉलिवूड आलो, हॉलिवूड आलं, आणि हे जुनी परंपरा आहे कला सादर करण्याची. ह्या इंटरनेटच्या युगामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद आहे प्रेक्षकाकडून? म्हणजे सांगायचं म्हणजे कसं, तुम्हाला सांगितलं ना, जुनं कसं, जुनं चांगलं होतं, आता एक पण युग ना चांगला नाही आहे. आम्हाला त्यांच्याकडून काही साथ भेटत नाही. खाल्लं काय पण घाण बोलतात ते ऐकून घेतो आम्ही, कारण आमची कला सादर करायची असते ना, त्याकरता आम्ही काय उत्तर देत नाही त्यांना. दगडं येतात, काय काय बोलतात आम्हाला, पण आम्ही काय तसं वाईट मानत नाही, कारण आमचं पोट भरायचं असतं ना, त्याकरता आम्ही काय बोलत नाही. तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता किती मानधन देतो तो संस्थे तुम्हाला? स्वतःचं तुमचं आहे? स्वतःचं नाही, आम्ही नोकर आहोत. तुम्हाला मानधन किती मिळते? मानधन म्हणजे पोटासाठी भेटतं आम्हाला. महाराष्ट्र शासनाकडून काही अपेक्षा आहे का तुमची? महाराष्ट्र शासनाकडून काही अपेक्षा आहे का की कलावंतांना काही मिळावं? मिळावं आमची आशा आहे ना, पण आम्हाला काही मानधन चालू नाही अजून. आपण माळेगाव यात्रेमध्ये किती वर्षापासून येत आहे? मी वयाच्या 10 वर्षापासून येते माळेगाव यात्रेमध्ये. हो, आपल्याला येत आहात, परंतु जे आपल्याला मानधन भेटलं पाहिजे असे तसं भेटलं आहे का? आपलं मन समाधान झालं आहे का? काहीच नाही. नाही नाही नाही, अपेक्षा आहे ना, अजून चालूच नाही आम्हाला. पण जिल्हा परिषद कडनं कधी असं माहिती किंवा असं मागणी केली नाही की बाबा कलावंत? आम्ही मागणी केली पण आमच्या परत पोहोचली नाही अजून. या वर्षी तुम्हाला मानधन किती देण्यात काय ठरलं का? असं काय ते मालक लोक घेतात ना, आम्ही त्यांचे तर कामाला. कलाकारांसाठी काही नाही, जे काय भेटतं ते मालकांना भेटतं असं तुमचं आहे. याच्याकडून जे काय करायचं असेल तर त्यांनी कलाकारांसाठी काहीतरी वेगळी करावं असे आपली मागणी आहे का? तुमचं नाव काय? दत्तात्रय नेटके. हे कोण आहे तुमचे? माझी पत्नी. तुमचा मुलगा 12वीला शिकतो. तुम्ही एक कलावंत आहे, कला सादर करता. तुम्हाला वाटतं का तुमच्या मुलाला की एक विशेष आरक्षण भेटावे? कलावंतांचा मुलगा आहे, शिक्षणात, आर्थिक, नोकरीमध्ये असं काही तुम्हाला वाटते का? महाराष्ट्र शासनाकडून नोकरीमध्ये आरक्षण मिळावा. हो, सध्या आरक्षण आहे का तुम्हाला? जातीचं कोणतं आरक्षण, कोणती जात आहे, कोणत्या प्रकारामध्ये काही माहिती आहे? असं ना, कलावंताच्या नात्याने तुम्हाला काही असं वाटतं का की महाराष्ट्र शासनाने आमच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून द्याव्या? करून द्यावा, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून द्यावा, आम्हाला घरदार बांधून द्यावा. घर द्यावं, घर तर सर्वांना सरकारकडून पंतप्रधान आवास योजनेकडून घर भेटते. कुणालाच नाही भेटत, कुणाला बी नाही. प्रॉपर तुम्ही कुठले? कलावंत. आम्ही पेठ, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे जिल्हा.
पुण्या जिल्ह्यातले आहे तुम्ही? 12 महिने आम्ही इकडे असतो, ते करता आम्हाला सवलती काहीच घेता येत नाही, कारण आमचं घरी कोण नसतं ना, आम्ही सगळा परपंच आमचा संघच आहे. पण तुम्हाला काय वाटतं की तुमचं एक आता जनगणना होते दर 10 वर्षाला, त्या जनगणनेमध्ये तुमचं स्वतंत्र जनगणना व्हावी आणि तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध म्हणजे योजना एक आराखडा तयार करावा कलावंतासाठी, असं तुम्हाला काही वाटतं का? महाराष्ट्र शासनाचं कसं आहे पाहा, आम्ही चांगल्या घरात जर समजा माणसाला वाटतं ना चांगल्या घरात राहावं म्हणून, आम्ही एडं कुठं चांगलं घर बांधलं मी त्याला वाटतं का हे खूप श्रीमंत आहेत म्हणून यांना मग काही आरक्षण द्यायचं नाही किंवा यांना काही सवलती द्यायच्या नाही, असं महाराष्ट्राचं काम आहे. आणि त्यामुळे ते आम्हाला काही सवलत काहीच मिळालेलं नाही. फक्त एक मुलगा आहे तुम्हाला? एक मुलगा. कोणत्या शाळेत शिकतो, कुठं? तो 12वीला आहे. 12वीला कुठे शिकतो? 12वी तो बेलेला आहे, बेला या ठिकाणी आहे. ठीक आहे, माहिती दिली. संस्कृत आणि तुला काय वाटतं मला काय संस्कृत येत नाही का?
आता अडकित पडित नाही उचलित लिंगम काय होणार